नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दर्शको, आज 1 ऑक्टोबर वार शनिवार. आज सकाळी हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची अपडेट अशी की उजनी धरणातून भीमापात्रामध्ये होणारा 15,000 क्युसेकचा विसर्ग हा त्या ठिकाणी तसा सुरू असून वीज निर्मितीचे 1600 क्युसेक असं धरून एकूण 16,700 क्युसेकचा विसर्ग हा भीमापात्रामध्ये केला जातोय. सध्या उजनी धरण हे उपयुक्त पाणी पातळीमध्ये 108.76% इतकं भरलं असून उजनी धरणामध्ये एकूण पाणी साठा हा 121.93 TMC इतका आहे. तर त्यापैकी 58.27 TMC पाणी साठा हा उपयुक्त पाणी साठा असून उजनी धरणामध्ये दौंडमार्गे येणाऱ्या विसर्गामध्ये मात्र काहीशी घट करण्यात आली आहे. सध्या 9,216 क्युसेकनं पाणी हे दौंडमार्गे उजनी जलाशयामध्ये जमा होत असून मागील 24 तासात उजनी जलाशयावर 4 mm पावसाची नोंद झाली आहे. तर या एकूण हंगामामध्ये 604 mm पाऊस हा उजनी जलाशयावर पडला असून दौंडमार्गे उजनी धरणामध्ये आवक येत असल्यानं आणि काहीसा उजनी जलाशयावर पाऊस झाले असल्यानं उजनी धरणातून भीमापात्रामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे.